हेलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे स्वातीस मराठी रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडतीचा बदाम मिल्कशेक, एकदम हेल्दी आणि सर्वांना आवडणारा बदाम मिल्कशेक। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये मी दूध घालून घेत आहे। दूध या ठिकाणी मी अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे। तर तुम्ही कुठलंही दूध वापरू शकता, फुल क्रीम वापरलं तरीही चालेल, किंवा नॉर्मल जे आपण घरात डेली दूध यूज करतो तेही वापरलं तरीही चालेल, कारण दूध आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे। थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला याला छान गरम करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपल्या बदाम मिल्कशेकला छान टेस्ट येईल। त्यामुळे थोडंसं दूध आपण आटू देणार आहोत। तर या ठिकाणी मी बदाम घेतलेले आहेत, एक 15 ते 20 बदाम मी रात्री भिजू घालून घेतलेले आहेत, त्यावरील छिलका जे आहे ते काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर आता मिक्सरचं जार घेतलेलं आहे, त्यामध्ये मी हे बदाम टाकून घेणार आहे, आणि त्याचबरोबर यामध्ये मी 2 चमचे दूध टाकलेलं आहे। याची छान आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे, जास्त बारीकही बनवायची नाही आपल्याला, थोडीशी दरदरी अशी ठेवायची आहे। तर आता आपली बदामची जी पेस्ट आहे ती तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने मी हे बदाम जे आहे ते बारीक करून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी आपण कस्टर्ड पावडरची पेस्ट बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी या ठिकाणी मी एका वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे, 1 ते 5 चमचे दूध घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये आता मी 1.5 चमचा कस्टर्ड पावडर टाकणार आहे। कस्टर्ड पावडरमुळे आपल्या दुधाला छान फ्लेवरही येईल आणि त्याचबरोबर थिकनेसही छान येईल। कस्टर्ड पावडर तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता। तर अशा पद्धतीने आता ही कस्टर्ड पावडरची पेस्ट जी आहे ती बनवून घेतलेली आहे मी। आता ही कस्टर्ड पावडरची जी पेस्ट आहे ती आपल्याला दुधामध्ये घालून घ्यायची आहे। पेस्ट टाकून आपल्याला दूध व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, त्यामध्ये गुठळ्या होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1/4 कप साखर। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर यामध्ये आता आपल्याला जी बदामची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे। थंड पदार्थ कमी गोड लागतात, त्यामुळे यामध्ये साखरचा वापर जास्त करायचा आहे। थोडा पदार्थ थंड केल्याच्यानंतर त्यामध्ये गोड पण आहे ते कमी होतं, तर त्यामुळे थंड पदार्थामध्ये कधीही साखर थोडी जास्त प्रमाणामध्ये वापरायला पाहिजेत। तर आता या ठिकाणी मी बदाम, काजू आणि पिस्त्याचे काही तुकडे करून घेतलेले आहेत, तेही दुधामध्ये घालून घेतलेले आहेत। त्याचबरोबर यामध्ये मी केसरचे काही धागे टाकत आहे, 1-8 ते 10 केसरचे धागे टाकलेले आहेत, आणि आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 ते 3 मिनिट आपण याला छान उकळू देणार आहोत। त्यामुळे काय होईल की आपलं कस्टर्ड पावडर, त्याचबरोबर त्यामध्ये आपण टाकलेले ड्रायफ्रूट्स जे काजू बदाम आहेत तेही छान मऊ होतील। आपलं दूध जे आहे ते एकदम तयार झालेलं आहे। दूध तयार झालं आहे कसं ओळखायचं, तुम्ही बघू शकता चमच्याच्या मागच्या साईडने एक छान कोटिंग तयार झालेलं आहे दुधाचं, आणि त्याचबरोबर आतमधल्या साईडनेही एक दुधाची छान लेयर आलेली आहे। तर एक ही लेयर जी आलेली आहे त्यामुळे समजायचं आपलं दूध तयार झालेलं आहे। आता आपला जे बदाम मिल्कशेक आहे ते तयार झालेलं आहे, मी एका जारमध्ये काढून घेतलेलं आहे आणि याला थंड करून घेतलेलं आहे फ्रीजमध्ये। याला थंड करून घ्यायचं आहे, तर फ्रीजमध्ये ठेवून मी याला 2 ते 3 तास छान थंड करून घेतलेलं आहे। एकदम चिल्ड असा आपला बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे। याची सर्विंग करून घेणार आहोत आपण। तर ग्लासमध्ये मी बदाम मिल्कशेक जे आहे ते ओतून घेतलेलं आहे, त्यावरती आता आपल्या उभ्या आकारामध्ये मी पिस्ता आणि बदाम जे आहे ते कट करून घेतलेले आहेत आणि ते दुधावरती टाकलेले आहे। तर तयार आहे आपलं यम्मी असं बदाम मिल्कशेक, एकदम हेल्दी आणि मुलांच्या आवडतीचं, उन्हाळ्याच्या गरमीमध्ये एकदम थंड असं बदाम मिल्कशेक। तर तुम्हाला आजची ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकाच, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, त्यामुळे व्हिडिओचे अपडेट जे आहे ते तुम्हाला वेळच्या वेळी मिळतील। भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।